नमस्कार विद्यार्थी मित्र आजच्या या बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपला जो घटक आहे क्रम ओळखणे त्यातील जो उपघटक आहे संख्या मालिका या घटकाच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या टिप्स आहेत या टिप्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत या घटकाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती प्रश्न काळजीपूर्वक पाहायचा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत आणि शेवटचं जे पद आहे किंवा शेवटची जी संख्या आहे त्या ठिकाणी आपला प्रश्नचिन्ह दिलेला आहे प्रश्नचिन्हाच्या जागेवर त्या ठिकाणी कोणता अंक कोणती संख्या येणार आहे ते आपल्या या ठिकाणी शोधावं लागेल विशिष्ट क्रम लक्षात घेऊया या ठिकाणी पहा दहा दहा दहाची काय किल्ली आहे दुप्पट किल्ली पहा दहाची दुप्पट पुढची संख्या आलेली आहे वीस आलेली आहे त्यानंतर जर आपण वीस ची दुप्पट केली वीस ची दुप्पट त्या ठिकाणी चाळीस आलेली आहे त्यानंतर आपण चाळीसची जर दुप्पट केली तर त्या ठिकाणी पुढची संख्या आलेली आहे आणि त्यानंतर ऐंशीची जर आपण दुप्पट केली तर त्या ठिकाणी आपला जो पर्याय आहे पर्याय क्रमांक चार ऐंशीची दुप्पट आहे एकशे साठ आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामधला जो विशिष्ट क्रम आहे तो विशिष्ट क्रम आपल्याला लक्षात घ्यावा लागेल पहिली संख्या आहे एकतीस त्यानंतरची दुसरी संख्या आहे सदोतीस त्यानंतरची पुढची संख्या आहे एक्केचाळीस आणि त्यानंतर पुढची संख्या आहे त्रेचाळीस आणि आपल्याला जे पद विचारलेलं आहे किंवा जे प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागेवर क्रमाने कोणती संख्या येईल हे आपलं ओळखायचं आहे विशिष्ट क्रम जर आपण या ठिकाणी लक्षात घेतला या सर्व ज्या संख्या आहेत या सर्व संख्या क्रमवार मूळ संख्या आहेत एकतीस ही मूळ संख्या आहे एकतीसच्या नंतर सदोतीस आहे सदोतीसच्या नंतर एक्केचाळीस आहेत एक्केचाळीसच्या नंतर स त्रेचाळीस आहेत आणि त्रेचाळीसच्या नंतर येणारी जी मूळ संख्या आहे ती पर्याय क्रमांक चारमध्ये आहे ती कोणती संख्या आहे सत्तेचाळीस ही या ठिकाणी पुढचे म्हणजे काय पुढचं पद आहे पुढच्या पदामध्ये पदा त्या ठिकाणी सत्तेचाळीस ही संख्या पर्याय क्रमांक चार असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी आपण संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या येणार आहे विशिष्ट जो तो क्रम आहे तो आपल्या लक्षात घ्यायचा आहे आपण जर काळजीपूर्वक या सर्व संख्यांकडं जर पाहिलं तर या ज्या सर्व संख्या आहेत या सर्व संख्या वर्गसंख्या आहेत त्यातली जी पहिली संख्या है, तीकी आहे ती किती आहे चौसष्ट चौसष्ट का आहे आठचा वर्ग चौसष्ट त्यानंतर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी त्यानंतर दहाचा वर्ग शंभर त्यानंतर अकराचा वर्ग एकशे एकवीस मग पुढची जी संख्या असणार आहे बाराचा वर्ग असणारी संख्या कोणती यापैकी बाराचा वर्ग म्हणजे आपल्याला कमीत कमी पाचवीच्या वर्गामध्ये पंचवीस ते तीस पर्यंत जे संख्या आहेत त्या संख्येचे वर्ग आपले पाठ पाहिजेत या ठिकाणी बाराचा वर्ग होतो एकशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे पहा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी आपण संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती आहे दिलेली जे सर्व संख्या आहेत किंवा पद आहेत या ठिकाणी सर्व अपूर्णांक आहेत या अपूर्णांकाचं जर आपण काळ काळजीपूर्वक निरीक्षण केलं पहिला अपूर्णांक आहे पा पाच अंश छेद सात दुसरा आहे सहा अंश छेद सहा तिसरा पूर्णांक आहे सात अंश छेद पाच चौथा अपूर्णांक आहे आठ अंश छेद चार या ठिकाणी जे काही अंश आहे आपण या अंशाचा विचार जर केला पहिल्या पूर्णांकामध्ये अंश आहे पाच त्यानंतर आहे सहा त्यानंतर आहे सात त्यानंतर आहे आठ म्हणजे त्यानंतरचा जो काही अंश असणार आहे तो किती असणार आहे नऊ हा अंश त्या ठिकाणी असणार आहे पहा त्यानंतर आपण छेदाचा जर विचार केला पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे सात त्यानंतर आहे सहा पाच चार म्हणजे या ठिकाणी जो काही अंश आहे अंश चढतोय चढत्या क्रमाने आहे आणि जो छेद आहे तो छेद उतरत्या क्रमाने आहे चारच्या नंतर पुढचा जो काही छेद असणार आहे तो किती असणार आहे तीन असणार आहे म्हणजे या ठिकाणी जो अपूर्णांक आहे तो कोणता अपूर्णांक आहे नऊ अंश छेद तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे याचं काय आहे अचूक उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे या ठिकाणी संख्या आहेत पहा त्यातला विशिष्ट क्रम आपल्याला लक्षात घ्यावा लागेल या ठिकाणची पहिली संख्या आहे चार त्यानंतर दुसरी संख्या आहे आठ त्यानंतर आहे बारा त्यानंतर आहे वीस या ठिकाणी पहा काय कोणता क्रम या ठिकाणी आहे पहा या ठिकाणी आपण जर विचार जर केला तर पहिल्या दोन संख्येची आपण जर बेरीज केली चार आणि आठची जर आपण बेरीज केली बारा होते म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळते पुढच्या दोन संख्येची बेरीज आपण जर केली आठ अधिक बारा याची जर बेरीज केली केली आपण केली बेरीज किती मिळते उ वीस हे उत्तर मिळतं पहा त्यानंतर बारा अधिक वीस याची जर आपण बेरीज केली तर बत्तीस आपल्याला उत्तर मिळते म्हणजे यानंतर जे आपल्याला उत्तर मिळणार आहे या ठिकाणी पहा बारा अधिक वीस किती होतात बत्तीस होतात या ठिकाणी पहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं काय आहे अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा आपल्याला संख्या मालिकी संख्या मालिका दिलेली आहे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणारी संख्या विचारलेली आहे पहिली संख्या आहे चौदा एकोणावीस आहेत एकोणतीस आहेत चाळीस आहेत चव्वेचाळीस आहेत बावन्न आहेत एकोणसाठ आहेत या ठिकाणचा विशिष्ट क्रम आपल्या लक्षात घ्यायचा आहे विशिष्ट क्रमाचा विचार जर आपण या ठिकाणी केला आपण जर या पहिल्या संख्येतील दोन्ही अंकाची जर आपण बेरीज केली एक अधिक चार पहा किती होतात एक अधिक चार पाच होतात आणि ही जर बेरीज आपण त्या संख्येमध्ये मिळवली तर आपल्याला पुढची संख्या मिळते पहा चौदा अधिक पाच एकोणावीस होतात त्यानंतर पुढे आहे पहा एक अधिक नऊ दहा या क्रमाने आपण एकोणतीस भेटलेले आहेत त्यानंतर त्याच क्रमाने आपल्याला एकोणतीसची बेरीज अकरा होते अंकांची बेरीज अकरा होती ती जर आपण मिळवली तर आपल्याला चाळीस भेटतात पुढची संख्या भेटते त्याच पद्धतीने चाळीसमध्ये चार आणि शून्य आहेत त्या अंकाची जर आपण बेरीज केली तर आपल्याला पुढची संख्या भेटते त्याच क्रमाने आपण पुढे जर गेलो पुढचा अंक त्याच पद्धतीने मिळतो का आपल्याला पाच आणि दोनची बेरीज किती होते सात होते बावन्न मध्ये जर सात मिळवले आपल्याला तर एकोणसाठ त्या ठिकाणी मिळतात तसं शेवटची जी संख्या आहे पाच अधिक नऊ यांची जर आपण बेरीज केली पाच आणि नऊ किती होतात चौदा होतात आणि एकोणसाठ मध्ये जर आपण चौदा मिळवले तर पर्याय क्रमांक चार हे याचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे त्र्याहत्तर पहा या ठिकाणी त्र्याहत्तर हे उत्तर भेटते पहा अशा पद्धतीने ज्या संख्या दिलेल्या असतात त्या संख्येमध्ये एक विशिष्ट क्रम असतो आणि हा क्रम लक्षात घेऊन आपल्याला जे वेगवेगळ्या टिप्स सांगितलेले आहेत किंवा ज्या ट्रिक्स आहेत किंवा ज्या युक्त्या आहेत त्या लक्षात घेऊन आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा असतो त्या ज्या काही वेगवेगळ्या टिप्स आहेत त्या विचारात घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो धन्यवाद